हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक म्हणजे MUHS युनिव्हर्सिटीच्या PhD एंट्रन्स टेस्टसाठी रिसर्च मेथॉलॉजीचा अभ्यास करायचा आहे. रिसर्च मेथॉलॉजी म्हणजे आपण एक एक टॉपिक घेऊन पूर्ण कवर करणार आहोत रिसर्च मेथॉलॉजी, ज्याचा हा आजचा पहिला लेक्चर आहे. सो या लेक्चर सिरीज थ्रू आपण संपूर्ण रिसर्च मेथॉलॉजी बघणार आहोत, जे आपल्याला या PhD एंट्रन्स टेस्ट क्लिअर करण्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी. जे स्टुडंट्स यावर्षीची PhD एंट्रन्स टेस्ट टार्गेट करत आहेत, त्यांच्यासाठी स्पेशल पेपर 1 रिसर्च मेथॉलॉजीवरती कम्प्लीट कोर्स घेऊन आलो आहोत. ज्या कोर्समध्ये तुम्हाला मिळणार आहेत फुल सिलॅबस नोट्स, फुल सिलॅबस टेस्ट सिरीज, फुल सिलॅबस व्हिडिओ लेक्चर्स, प्लस 1500 प्लस MCQ PDF जी रिव्हिजनसाठी तुम्हाला कामाला येणार आहे. असा हा कम्प्लीट कोर्स आहे जो तुम्हाला ही PhD एंट्रन्स टेस्टमध्ये सेक्शन A किंवा पेपर 1 कम्प्लीट म्हणजे मॅक्झिमम मार्क्स मिळवण्यासाठी हेल्प करणार आहे. सो हा कोर्स जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे, ज्याची फीस आहे 999 म्हणजे 999 रुपये. पहिला प्रश्न आहे, द टाइप्स ऑफ रिसर्च विच अलोज द रिसर्चर टू गेन अ बेटर कन्सेप्ट अँड प्रोवाइड डायरेक्शन इन ऑर्डर टू इनिशिएट अ मोर स्ट्रक्चर्ड रिसर्च इट्स टर्म ॲज. संशोधकास एक चांगली संकल्पना मिळवण्यास अनुमती देते आणि अधिक संरचित संशोधन सुरू करण्यासाठी दिशा प्रदान करते. अशा प्रकारच्या संशोधनास असे म्हटले जाते किंवा काय म्हटले जाते. तर इथे जो क्वेश्चन आहे आपल्याला खूप मोठा दिसतो आहे पण अवघड दिसतो आहे. मग अशा वेळेस काय करायचं, आपल्याला क्वेश्चनच्या 2 फोड करायचं आहे. तर आपल्याला हे काय काय देते, एक चांगली संकल्पना मिळवण्यासाठी अनुमती देते आणि दुसरं संरचित संशोधन करण्यासाठी सुरू करण्यासाठी दिशा प्रदान करते. म्हणजे आपल्याला एक दिशा देणार आहे संशोधन करण्यासाठी आणि एक संकल्पना सुद्धा देणार आहे नवीन एक चांगली. तर हे संशोधनाचा प्रकार कुठला आहे, म्हणजे हा संशोधनाच्या प्रकारावरती प्रश्न आहे. आपले ऑप्शन्स आहेत फंडामेंटल रिसर्च, मूलभूत संशोधन, अप्लाइड रिसर्च, उपयोजित संशोधन, एक्सप्लोरेटरी रिसर्च, अन्वेषण संशोधन अँड कन्क्लुसिव्ह रिसर्च म्हणजे निर्णायक संशोधन. तर यामध्ये याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, फंडामेंटल रिसर्च म्हणजे मूलभूत संशोधन. तर मूलभूत संशोधन का आलं, कारण आपल्याला एक चांगली कन्सेप्ट देते आणि एक संरचित संशोधन सुरू करण्याची दिशा देते. म्हणजे हा एक बेसिक संशोधन आपल्याला इथे देणार आहे. हा जो रिसर्च आहे, प्रश्नामधला जो रिसर्च आहे, तो आपल्याला बेसिक कन्सेप्ट क्लिअर करणार आहे, बेसिक रिसर्च म्हणून येणार आहे. तर फंडामेंटल रिसर्च म्हणजे काय बघूया. फंडामेंटल रिसर्च ऑल्सो नोन ॲज बेसिक रिसर्च अँड प्युअर रिसर्च डज नॉट युजली जनरेट फाइंडिंग्स दॅट हॅव इमिजिएट ॲप्लिकेशन्स इन प्रॅक्टिकल लेवल. Fundamental research is driven by curiosity and the desire to expand knowledge in a specific research area. This type of research makes a specific contribution to the academic body of knowledge in the research area. The fundamental research म्हणजे काय, एक बेसिक रिसर्च जो क्युरियोसिटी किंवा आपल्या इंटरेस्टनी डिझायरनी एक्सपांड होतं ते नॉलेज. म्हणजे क्युरियोसिटी असेल तेव्हा आपल्याला एखादा नवीन शोध लागतो. तेल पाण्यावर का तरंगलं, त्याच्यानंतर न्यूटनचा जो लॉ आहे की ॲपल खालीच का पडलं, हा बेसिक रिसर्च आहे, फंडामेंटल रिसर्च त्याला म्हणतो. आणि प्युअर रिसर्च, बाकीच्या त्यामध्ये नवीन नवीन गोष्टींचा शोध लागला ते वेगवेगळ्या प्रकारामध्ये येतात, पण मूलभूत संशोधन, बेसिक संशोधन जे काय आहे ते असं क्युरियोसिटीमधून येतं किंवा एक आपले नॉलेज एक्सपांड करण्याच्या डिझायरमधून येतं. याचं इमिजिएट ॲप्लिकेशन होत नाही पण तो एक शोध असतो, ज्याला म्हणून त्याला आपण एक बेसिक रिसर्च म्हणू शकतो. तर हे काय करतं, आपल्याला नॉलेजमध्ये भर देतं. हे एक फंडामेंटल रिसर्चचं वैशिष्ट्य आहे असं आपण म्हणू शकतो. तर आपली फंडामेंटल रिसर्चची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. नेक्स्ट क्वेश्चन, द सॅम्पलिंग टेक्निक्स अंडर विच पॉप्युलेशन इज डिवायडेड इन टू म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह ग्रुप्स अँड द रिसर्चर्स ड्रॉन सॅम्पल इज कॉल्ड. नमुना तंत्र ज्याच्या अंतर्गत लोकसंख्या परस्पर विशेष गटामध्ये विभागली गेली आहे आणि संशोधक नमुना काढतो आहे. तर जेव्हा आपल्याला सॅम्पलिंग मेथड्स किंवा सॅम्पल निवडायचे असतात तेव्हा आपण एका पॉप्युलेशनमधून ते निवडत असतो. मग त्याच्यावरून वेगवेगळे प्रकार पडलेले आहेत, जे स्टॅटिफाईड सॅम्पलिंग, क्लस्टर सॅम्पलिंग, स्नोबॉल सॅम्पलिंग अँड कोटा सॅम्पलिंग. हे जे काय प्रकार आहेत ते सगळे आपले सॅम्पलिंग टेक्निक्स आहेत किंवा सॅम्पलिंग टेक्निकचे प्रकार आहेत. तर आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे की विच पॉप्युलेशन इज डिवायडेड इन टू म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह ग्रुप. नमुना तंत्र ज्याच्या अंतर्गत लोकसंख्या परस्पर विशेष गटामध्ये विभागली गेली आहे, तर तो नमुना प्रकार कोणता. आपले ऑप्शन्स आहेत स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग, क्लस्टर सॅम्पलिंग,
स्नोबॉल स्लॅम्पलिंग अँड कोटा सॅम्पलिंग. त्याचं करेक्ट आन्सर आहे क्लस्टर सॅम्पलिंग. क्लस्टर सॅम्पलिंग म्हणजे काय ते आपण बघूया. व्हॉट इज क्लस्टर सॅम्पलिंग? क्लस्टर सॅम्पलिंग इज अ प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग टेक्निक्स वेअर द रिसर्चर्स डिवाइड द पॉप्युलेशन इंटू मल्टिपल ग्रुप्स, दॅट इज क्लस्टर फॉर रिसर्च. तर आपल्याला माहिती आहे प्रोबॅबिलिटी आणि नॉन प्रोबॅबिलिटी प्रकार आहेत जे आपल्याला सॅम्पलिंग निवडण्यासाठी मदत करतात किंवा सॅम्पलिंगसाठी. हे दोन प्रकार आहेत आणि प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगमधला एक प्रकार आहे ज्याला आपण क्लस्टर सॅम्पलिंग म्हणतो. तर त्याच्यामध्ये आपण काय करतो आपले सॅम्पल्स निवडण्यासाठी टेक्निक्समध्ये पॉप्युलेशन मल्टिपल ग्रुप्समध्ये डिवाईड करतो, वेगवेगळे ग्रुप्स तयार करतो ज्याला आपण क्लस्टर्स असं म्हणतो. रिसर्चर्स देन सिलेक्ट रँडम ग्रुप्स विथ द सॅम्पल सिम्पल रँडम ऑर द सिस्टमॅटिक रँडम सॅम्पलिंग टेक्निक्स फॉर द डेटा कलेक्शन अँड डेटा एनालिसिस. तर डेटा विश्लेषण करण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी त्यातले टेक्निक यूज करण्यासाठी जेव्हा आपण वेगवेगळे ग्रुप सिलेक्ट करतो किंवा बनवतो त्यातले रँडम ग्रुप किंवा सगळेच एकापाठोपाठ एक सोडून एक असे जे रँडम सॅम्पलिंग्स घेतो आपल्याला हवे ते अभ्यास करण्यासाठी किंवा डेटा कलेक्शनचं ॲनालिसिस करण्यासाठी त्यातून मग आपण निवडतो. ते क्लस्टर सॅम्पलिंग म्हणजे काय तर मल्टिपल ग्रुप्स बनवणं आणि नंतर मग त्यातून आपण रँडम ग्रुप्स कुठले पण सॅम्पल म्हणून निवडू शकतो. एक्झाम्पल, अ रिसर्चर्स वॉन्ट टू कंडक्ट अ स्टडी टू जज द परफॉर्मन्स ऑफ सोफोमोर्स इन बिझनेस एज्युकेशन अक्रॉस द US. इट इज इम्पॉसिबल टू कंडक्ट अ रिसर्च स्टडी दॅट इन्वॉल्व्स द स्टुडंट्स इन एव्हरी युनिव्हर्सिटी. Instead, by using cluster sampling, the researchers can club the universities from each city into the one cluster. तर इथे एक्झाम्पल काय दिलेलं आहे आपल्याला की USचं जे एज्युकेशन आहे त्याच्यावरती जर आपल्याला किंवा त्यातल्या युनिव्हर्सिटीमध्ये जे स्टुडंट्स अभ्यास करत आहेत त्यांच्यावरती अभ्यास करायचा आहे, मग हे आपल्याला शक्य आहे का तिथल्या सगळ्याच युनिव्हर्सिटीच्या स्टुडंट्सचा डेटा गोळा करणं? नाही. मग आपण तिथे क्लस्टर सॅम्पलिंग करणार, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमधले थोडे थोडे स्टुडंट्सचा अभ्यास करणार आणि त्याला मग आपण एकत्र क्लब करून जो काही आपला निष्कर्ष असेल रिझल्ट असेल प्रत्येक युनिव्हर्सिटीमधून तो एक क्लस्टर निवडून त्याच्यातून सॅम्पल म्हणून निवडून जो काही निष्कर्ष निघणार आहे तो आपला रिसर्च कन्क्लुजन असणार आहे किंवा रिसर्चचा रिझल्ट असणार आहे. अशा प्रकारे हे क्लस्टर सॅम्पलिंग आपण यूज करत असतो. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन, अ लॉजिक विच इन्क्लूड्स ड्रॉइंग कल्मिनेशन इन्फरन्स फ्रॉम अ गिवन लिस्ट ऑफ सर्टन फॅक्ट्स इज. एखादा तर्क ज्यामध्ये रेखाटण्यातील कळस विशिष्ट तथ्य दिलेल्या सूचीमधून अनुमान समाविष्ट केले गेले आहे, तर ते कशा प्रकारचं रिझनिंग असणार आहे किंवा ते कशा प्रकारचं फॅक्ट असणार आहे, ड्रॉइंग कशा प्रकारचं असणार आहे, ते लॉजिक कसं असणार आहे. ऑप्शन्स आहेत डिडक्टिव्ह रिझनिंग, इंडक्टिव्ह रिझनिंग, ऑब्जेक्टिव्ह रिझनिंग अँड क्रिटिकल थिंकिंग. यापैकी याचं करेक्ट आन्सर असणार आहे डिडक्टिव्ह रिझनिंग. तर आपल्याला डिडक्टिव्ह रिझनिंग म्हणजे काय आहे ते समजून घ्यायचं. आपलं करेक्ट आन्सर इथं काय आलं ते पण बघून घेऊया. डिडक्टिव्ह रिझनिंग कन्क्लुजन गॅरंटीड. इथे कन्क्लुजन आपल्याला पक्क मिळतं जेव्हा डिडक्टिव्ह रिझनिंग असतं तेव्हा. डिडक्टिव्ह रिझनिंग स्टार्ट विथ अ सर्टन ऑफ जनरल रूल्स अँड प्रोसीड फ्रॉम देअर टू अ गॅरंटीड स्पेसिफिक कन्क्लुजन. डिडक्टिव्ह रिझनिंग मूव्स फ्रॉम द जनरल रूल टू द स्पेसिफिक ॲप्लिकेशन. तर इथे आपल्याला एक लाईन मिळाली म्हणजे त्याच्यातच आपला आन्सर आहे की जनरल रूलपासून ते एक स्पेसिफिक ॲप्लिकेशनपर्यंत पोचतात डिडक्टिव्ह रिझनिंगमध्ये. मग आपल्याला तिथे काय सांगितलं होतं की स्पेसिफिक फॅक्ट्स आहेत भरपूर, त्यातून एक कन्क्लुजन किंवा काय आहे ते आपल्याला एक ड्रॉन करायचं आहे, काढायचं आहे, म्हणजे स्पेसिफिक ॲप्लिकेशनसाठी काढायचं आहे. मग ते कशा प्रकारचं लॉजिक असणार आहे ते डिडक्टिव्ह प्रकारचं रिझनिंग असणार आहे. म्हणून आपलं करेक्ट आन्सर तिथे काय आलं होतं डिडक्टिव्ह रिझनिंग. इन डिडक्टिव्ह रिझनिंग इफ द ओरिजिनल असर्शन आर ट्रू देन कन्क्लुजन मस्ट ऑल्सो बी ट्रू. तर जे फॅक्ट्स दिलेले आहेत त्याचे कन्क्लुजनसुद्धा ट्रू असणार आहे. फॅक्ट्स नेहमी खरे असतात आपल्याला माहिती आहे, म्हणून इथे कन्क्लुजन देखील कसं येणार आहे ट्रू येणार आहे. म्हणून आपलं त्याचं करेक्ट आन्सर जे आलं होतं ते डिडक्टिव्ह रिझनिंग आलं होतं. मग आता आपण इंडक्टिव्ह रिझनिंग पण बघून घेऊया सोबतच. डिडक्टिव्ह रिझनिंगमध्ये कन्क्लुजन गॅरंटीड असतं, इंडक्टिव्ह रिझनिंगमध्ये कन्क्लुजन मेअरली लाईकली असतात. इंडक्टिव्ह रिझनिंग बिगिन्स विथ ऑब्झर्वेशन दॅट इज स्पेसिफिक टू लिमिटेड स्कोप. स्पेसिफिकमधून एका लिमिटेड स्कोपमध्ये इंडक्टिव्ह रिझनिंग येतं अँड प्रोसीड टू जनरलाइज कन्क्लुजन दॅट इज लाईकली बट नॉट सर्टन इन लाईट ऑफ अक्युमुलेटेड एव्हिडन्स. यू शूड से दॅट इंडक्टिव्ह रिझनिंग मूव्स फ्रॉम स्पेसिफिक टू जनरल. तर याच्यामध्ये काय वरती आपण बघितलं की जनरलपासून स्पेसिफिक ॲप्लिकेशनमध्ये येतं डिडक्टिव्ह रिझनिंग आणि इंडक्टिव्ह रिझनिंगमध्ये स्पेसिफिक टू जनरल येतं.
हा दोन्हीतला फरक जरी आपल्याला समजला तरी आपण कुठला डिडक्टिव रिझनिंग आहे आणि कुठला इंडक्टिव रिझनिंग आहे हे सहज करेक्ट आन्सर देऊ शकतो. त्याच्यानंतर आहे अबक्टिव रिझनिंग, टेकिंग युअर टेस्ट बेस्ट शॉट, कन्क्लुजन गॅरंटीड, कन्क्लुजन वेर लाईकली अँड टेकिंग युअर बेस्ट शॉट. आता या दोन्हीपैकी आपल्याला एक बेस्ट शॉट घ्यायचा आहे तेव्हा हे रिझनिंग आपण वापरतो. अबक्टिव रिझनिंग टिपिकली बिगिन्स विथ अन इनकम्प्लीट सेट ऑफ एव्हरीवेशन प्रोसेस टू द लाईकलीएस्ट पॉसिबल एक्सप्लेनेशन फॉर द सेट. जे काय म्हणजे जवळपासचं जे कुठलं सेट असेल एक्सप्लेनेशन करण्यासाठी त्यासाठी आपण हे वापरतो. अबक्टिव रिझनिंग इयर्स द काइंड ऑफ डेली डिसिजन मेकिंग दॅट डज इट्स बेस्ट विथ द इन्फॉर्मेशन ॲट हँड विच ऑफन इज इनकम्प्लीट. जे काही इनकम्प्लीट असतात गोष्टी किंवा ज्याच्यामध्ये डिडक्टिव आहे की इंडक्टिव रिझनिंग आहे हे आपल्याला समजत नाही किंवा त्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरून ते क्लिअर होत नाही तेव्हा ते ऑब्जेक्टिव इट रिझनिंग असतं, म्हणजे टेकिंग युअर बेस्ट शॉट ज्याला आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारचे आहेत तीन कन्सेप्ट आपण क्लिअर केलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये किंवा एम सी क्यूमध्ये कुठे जरी आपण डिडक्टिव इंडक्टिव रिझनिंग वापरला तरी आपण त्याचं एक्सप्लेनेशन अशाच प्रकारे देऊ शकतो. नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन, रिसर्च स्टडीज विच डिटरमाइन द फ्रिक्वेन्सी विथ विच समथिंग अक्युअर्स ऑर इट्स कॅज्युअल असोसिएशन विथ समथिंग एल्स इज कॉल्ड, त्याला काय म्हणतात. रिसर्च अभ्यासामध्ये जे काही घडते त्याची वारंवारिता किंवा इतर कशाशी त्याची सहकार्य करतो त्याला काय म्हणतात. म्हणजे आकडेवारी जी आहे आपली वारंवारिता जी आहे ती कशासोबत तरी कॅल्क्युलेट होते किंवा असिस्टेट होते तर त्याला आपण काय म्हणू शकतो किंवा त्याचा अभ्यास करणे याला काय म्हणू शकतो. आपले ऑप्शन्स आहेत फॉर्म्युलेटिव्ह रिसर्च, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च, डायग्नॉस्टिक रिसर्च, एक्सपेरिमेंटल रिसर्च. तर आपण याचं करेक्ट आन्सर शोधायचं आहे पण आपण सुरुवातीला जाणून घेऊया की फ्रिक्वेन्सी काढतो किंवा कॅज्युअल असोसिएशन करतो काहीतरी सहकारी असेल ते काढतो तर ते काय करतो. म्हणजे टाईप्स आहेत रिसर्चचे त्याच्यामध्ये नेमकं कुठला टाईप असणार आहे. ऑफकोर्स फ्रिक्वेन्सी काढतो म्हणजे तिथे काहीतरी आपण निदान काढण्यासाठी किंवा काहीतरी शोध घेण्यासाठी ते करत असतो, कॅल्क्युलेशन्स करत असतो. मग तो फॉर्म्युलेटिव्ह रिसर्च असेल का, नाही. नवीन काहीतरी फॉर्म होते का त्याच्यामध्ये, नाही. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च म्हणजे फक्त आपण डिस्क्रिप्शन करणार आहोत का, जे आपण ऑब्झर्व केलेलं आहे त्याचं डिस्क्रिप्शन तिथे येणार आहे का, नाही. डायग्नोस्टिक रिसर्च बरोबर फ्रिक्वेन्सी जिथे आहे तिथे आपण कॅल्क्युलेशन्स करून जे काही करेक्ट आन्सर असणार आहे ते आपण काढणार आहे. तिथे आपण एक्सपेरिमेंट करणार नाही, जे ऑलरेडी तिथे प्रेझेंट आहे त्याच्यावरती आपण रिसर्च करणार आहोत आणि त्याच्यावरती आपण निदान करणार आहोत म्हणजेच डायग्नोस्टिक्स करणार आहोत. म्हणून आपलं याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, 3 डायग्नोस्टिक्स रिसर्च निदान संशोधन. तर इथे आपण काय आपलं करेक्ट आन्सर, तर 3. तर इट रेफर्स टू नोविंग, डायग्नोस्टिक्स म्हणजे नेहमी काय, इट रेफर्स टू नोविंग, नोविंग म्हणजे माहिती असणं अबाउट द हेल्थ ऑफ क्लायंट. जे काही आपले क्लायंट्स त्याच्या हेल्थबद्दल माहिती असतं म्हणजे आपला जो काही रिसर्च आहे त्याच्याबद्दल किंवा त्याची माहिती कितपत चांगली आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असणं. टिपिकली डायग्नोस्टिक रिसर्च फोकसेस ऑन एस्टिमेटिंग द सेन्सिटिव्हिटी अँड स्पेसिफिसिटी ऑफ इंडिव्हिज्युअल डायग्नोस्टिक्स टेस्ट. प्रत्येक गोष्ट जी आहे म्हणजे एखादा रिसर्च आपण स्पेसिफिक घेतलेला आहे त्याच्यासाठी ही टेस्ट आपण म्हणून रिसर्च म्हणू शकतो. डायग्नोस्टिक टेस्ट ज्या असतात स्पेसिफिक म्हणजे जे स्टॅटिस्टिक्समध्ये आपण आकडेवारी वापरतो तर यासाठी आपण वापरू शकतो स्पेसिफिक रिसर्चसाठी. दे आर प्रिडिक्टिव्ह व्हॅल्यू अँड अदर पॅरामीटर्स ऑफ इंटरेस्ट, म्हणजे त्याच्यामध्ये काय काय वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत त्यालासुद्धा लक्षात ठेवून हे आपल्याला डायग्नोस्टिक करावं लागतं या डायग्नोस्टिक्स रिसर्चमध्ये. सच ॲज लाईकलीहूड रेशियोज, आरोसिकर्स, टेस्ट रियालिटी, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या डायग्नोस्टिक्स टेस्टमध्ये किंवा डायग्नोस्टिक्स रिसर्चमध्ये येतात. आपण क्वेश्चनमध्ये बघितलं होतं की फ्रिक्वेन्सीवरती जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण याच्यामध्ये घेतो म्हणून आपलं करेक्ट आन्सर तिथे 3 आलं होतं, डायग्नोस्टिक्स रिसर्च. नेक्स्ट क्वेश्चन आहे 5th, द डिफरंट कंडिशन्स दॅट प्रिव्हेल इन अ रिसर्च स्टडी अंडर विच एक्सपेरिमेंटल अँड कंट्रोल ग्रुप्स आर पुट आर कॉल्ड. ज्या संशोधन व अभ्यासाच्या अंतर्गत प्रयोगात्मक आणि नियंत्रित गट ठेवले आहेत अशा विविध परिस्थितींना काय म्हणतात. तर एक गोष्ट इथे क्लिअर करायची की एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये आपल्याला कंट्रोल ग्रुप्सवरती अभ्यास करावा लागतो. व्हेरिएबल्स जे असतात ते कंट्रोल्स असतात कधी कधी नसतात पण कंट्रोल ग्रुप्सवरतीच आपण एक्सपेरिमेंटल रिसर्च करू शकतो. मग यामध्ये असं विचारलं आहे की जे संशोधन आपण करतो म्हणजे एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये जे संशोधन करतो त्याच्यामध्ये आपण नियंत्रित गट ठेवलेले असतात तर त्या नियंत्रित ठेवण्याच्या गटांच्या परिस्थितीला आपण काय म्हणतो. ऑप्शन्स आहेत ट्रीटमेंट,
इन्व्हेस्टिगेशन ब्लूप्रिंट्स ॲनालिसिस. ॲनालिसिस म्हणू शकतो का आपण जिथे प्रयोग करतो आहे तिथे आपण ॲनालिसिस डायरेक्ट विश्लेषण त्या गटांना म्हणू शकतो का? नाही. ब्लूप्रिंट रूपरेषा म्हणू शकतो का? नियंत्रित गट असतात त्या परिस्थितीला. अजिबात नाही. ब्लूप्रिंट म्हणजे आपण जे काही बनवणार आहोत त्याचा एक आराखडा असं म्हणू शकतो ब्लूप्रिंटला आपण. इन्व्हेस्टिगेशन तपासणी. नियंत्रित गट तयार केल्यानंतरची जी प्रोसेस आहे ती आहे इन्व्हेस्टिगेशन. पण जी गट आपण निवडतो त्या परिस्थितीला आपण ट्रीटमेंट म्हणतो. म्हणून आपलं करेक्ट आन्सर इथे आहे फर्स्ट ट्रीटमेंट. इन एक्सपेरिमेंट्स अ ट्रीटमेंट इज समथिंग द रिसर्चर्स ॲडमिनिस्ट्रेट टू एक्सपेरिमेंट युनिट्स. म्हणजे जे काही युनिट्स आहेत त्याच्यावरती ॲडमिनिस्ट्रेट करणं म्हणजे त्याच्यावर लक्ष देणं त्याच्यावर नियंत्रण करण्याचं काम हे या प्रोसेसला आपण ट्रीटमेंट असं म्हणतो एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये कंट्रोल ग्रुपच्या परिस्थितींना किंवा जो काही ॲडमिनिस्ट्रेशन करायचं आहे त्या सगळ्या प्रोसेसला आपण ट्रीटमेंट असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे सिक्स्थ क्वेश्चन. द टर्म इज यूज्ड इन एक्सपेरिमेंटल रिसर्च टू रिफ्लेक्ट द रिस्ट्रेन इन द एक्सपेरिमेंटल कंडिशन. हा शब्द प्रयोगात्मक संशोधनात प्रयोगात्मक परिस्थितीत संयम दर्शवण्यासाठी वापरला जातो. तर संयम म्हटल्यानंतरच आपल्याला याचा करेक्ट आन्सर क्लिक व्हायला पाहिजे. पण एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये एक्सपेरिमेंटल कंडिशन्स यूज करण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासाठी कुठल्या गोष्टी वापरतात? संयम दर्शवण्यासाठी कुठल्या गोष्टी वापरतात? आपले ऑप्शन्स आहेत व्हॅल्यू, अल्टरनेटिव्ह, नॉव्हेल्टी आणि कंट्रोल. तर संयम दर्शवण्यासाठी एकच गोष्ट आपण इथे सांगू शकतो म्हणून त्याचं करेक्ट आन्सर आहे फोर कंट्रोल, नियंत्रण. म्हणजे कंट्रोल हा शब्द जो आहे तो प्रयोगात्मक परिस्थितीत संयम दर्शवण्यासाठी वापरला जातो. नॉर्मली देखील आपण संयमसाठी कंट्रोल हा शब्द वापरतो आणि प्रयोगात्मक संशोधनात देखील हा शब्द कंट्रोल हा शब्द आपण वापरतो. वेन कंडक्टिंग अ एक्सपेरिमेंट अ कंट्रोल इज अन एलिमेंट दॅट रिमेन्स अनचेंज अँड अनअफेक्टेड बाय द अदर व्हेरिएबल्स. तर कंट्रोल जो आहे तो कुठल्याच व्हेरिएबलने बदलला जात नाही एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये. इट इज यूज्ड ॲज बेंचमार्क ऑर अ पॉइंट ऑफ कंपॅरिझन अगेन्स्ट विच अदर टेस्ट रिझल्ट आर मेजर्ड. तर ज्या आपल्याला टेस्ट मेजर करायचे असतात रिसर्च एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये तर तिथे हे बेंचमार्क करतात. कंट्रोल्स जे असतात ते बेंचमार्क करतात किंवा ते आपल्याला चांगला रिझल्ट देण्यासाठी मदत करत असतात कंट्रोल्स इन एक्सपेरिमेंट. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेवन्थ. द वन्स दॅट हॅव अ स्ट्रॉंग कॉन्टिजंट इफेक्ट ऑन द रिलेशनशिप बिटवीन अँड इंडिपेंडंट अँड डिपेंडंट व्हेरिएबल्स. स्वतंत्र आणि अवलंबित परतंत्र चल यांच्यातील संबंधावर तीव्र आक्रमक प्रभाव पडतो. कशाचा किंवा त्या गोष्टीला काय म्हणतात? या दोन्हीवरती तीव्र म्हणजे अगदी हार्ड प्रभाव पडतो, कॉन्टिजंट इफेक्ट पडतो दोघांच्या रिलेशनशिपवर. तर त्या गोष्टीला किंवा त्या प्रोसेसला काय म्हणतात किंवा ते व्हेरिएबल कसे असतात? ऑप्शन्स आहेत डिपेंडंट व्हेरिएबल, इंडिपेंडंट व्हेरिएबल, मॉडरेटिंग व्हेरिएबल्स आणि फोर आहे एक्स्ट्रोनियस व्हेरिएबल. त्याचं करेक्ट आन्सर आहे मॉडरेटिंग व्हेरिएबल्स. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की दोघांवरती जेव्हा तीव्र इफेक्ट पडतो स्वतंत्र चल आणि अवलंबित चलावरती तेव्हा तो मॉडरेटिंग व्हेरिएबल असतो. आता हा नेमका काय आहे तो समजून घेऊया. अ व्हेरिएबल इन रिसर्च सिम्पली रेफर्स टू द पर्सन, प्लेस, थिंग ऑर द फेनॉमिनन दॅट यू आर ट्राइंग टू मेजर इन सम वे. द बेस्ट वे टू अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन डिपेंडंट अँड इंडिपेंडंट व्हेरिएबल इज दॅट द मीनिंग ऑफ इच अँड इम्प्लाइज बाय द व्हॉट द वर्ड्स टेल अस अबाउट द व्हेरिएबल्स आर द युझिंग. तर व्हेरिएबल्स म्हणजे काय आहे? तर एखादा पर्सन जे आपण रिसर्च करतो त्याच्यामध्ये आपण एखादा पर्सन, प्लेस किंवा गोष्ट जी असते तर त्या गोष्टीला आपण ॲज अ व्हेरिएबल म्हणून वापरतो. मग त्या व्हेरिएबलमध्ये एक व्हेरिएबल आहे, दोन व्हेरिएबल आहे, डिपेंडंट व्हेरिएबल आहेत की इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे ते आपण सर्च करत असतो आणि ते आपल्या रिसर्चमध्ये इम्प्लाय करत असतो तर त्याला आपण व्हेरिएबल्स असं म्हणतो. तर मॉडरेटिंग व्हेरिएबल्स काय असतात? तर दोन्हीवरती देखील इफेक्ट करत असतात, इंडिपेंडंट व्हेरिएबल अँड डिपेंडंट व्हेरिएबलवरती दोघांवरतीही परिणाम करतात असे ते मॉडरेटिंग व्हेरिएबल्स असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे एट. अ स्टेटमेंट अबाउट द मॅग्निट्यूड ट्रेंड ऑर बिहेवियर ऑफ द पॉप्युलेशन अंडर स्टडी इज कॉल्ड. अभ्यासानुसार लोकसंख्येचे परिणाम, प्रवृत्ती किंवा वर्तन याबद्दलचे विधान याला काय म्हटलं जातं? तर हा जो प्रश्न आहे तो हायपोथेसिसवरती आहे. हायपोथेसिसचे वेगवेगळे प्रकार आहेत ते देखील आपण बघणार आहोत पुढे जाऊन. पण या प्रश्नामध्ये आपल्याला जे आन्सर मिळणार आहे ते हायपोथेसिस म्हणजे काय नेमकं समजून घेऊया.
तर हायपोथेसिस म्हणजे आपण एक गोष्ट अजम करतो, कुठलीही रिसर्च करताना एक गोष्ट अजम करतो की याचा परिणाम असा असावा, आणि त्यानंतर आपल्याला कन्क्लुजन काढून मग ते हायपोथेसिस करेक्ट होतं की चुकीचं होतं, ते कसं करेक्ट होतं ते कसं करेक्ट नाही हे आपल्याला कन्क्लुजनमध्ये पटवून द्यावं लागतं. तर इथे एक आपल्याला कंडिशन दिलेलं आहे की अभ्यासानुसार लोकसंख्येचा परिणाम, प्रवृत्ती किंवा वर्तन या पद्धतीचं विधान जे आहे ते हायपोथेसिस कशा प्रकारचं आहे. आपले ऑप्शन्स आहेत नल हायपोथेसिस, शून्य गृहितक, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस वैकल्पिक गृहितक, डिस्क्रिप्टिव्ह हायपोथेसिस वर्णनात्मक गृहितक, रिलेशनल हायपोथेसिस म्हणजे संबंधित गृहितक. त्याचं करेक्ट आन्सर आहे डिस्क्रिप्टिव्ह हायपोथेसिस वर्णनात्मक गृहितक. का? तर यामध्ये लोकसंख्येविषयी आपल्याला वर्णन करायचं आहे, परिणाम सांगायचे आहेत, प्रवृत्ती सांगायच्या आहेत, म्हणजे नेमकं काय करायचं आहे आपल्याला तर वर्णन करायचं आहे, डिस्क्रिप्शन करायचं आहे. म्हणून हे कसं असणार आहे, डिस्क्रिप्टिव्ह हायपोथेसिस असणार आहे. तिथे आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह हायपोथेसिसचा प्रकार सांगता येणार आहे. तर ऑप्शन्समध्ये आपण जे जे हायपोथेसिसचे प्रकार बघितले ते समजून घेऊया. द नल हायपोथेसिस, नल हायपोथेसिस म्हणजे काय येणार आहे, इज अ टिपिकल स्टॅटिस्टिकल थिअरी विच सजेस्ट दॅट नो स्टॅटिस्टिकल रिलेशन अँड सिग्निफिकन्स एक्झिस्ट इन अ सेट ऑफ गिवन सिंगल ऑब्झर्व्ड व्हेरिएबल्स. जे व्हेरिएबल्स असतात त्याच्यावरती आपण ऑब्झर्वेशन करून हायपोथेसिस मांडत असतो. तर ज्या हायपोथेसिसमध्ये कुठल्याच प्रकारचं स्टॅटिस्टिकल रिलेशनशिप नाही आहे किंवा सिग्निफिकन्स नाही आहे तेव्हा ते नल हायपोथेसिस असतं. बिटवीन टू सेट्स ऑफ ऑब्झर्व डेटा अँड मेजर फेनॉमिना, म्हणजे ऑब्झर्व आपण किती वेळेस करतो, एक सिंगल वेळेस करतो किंवा दोन सेट्समध्ये करतो, तर त्यामध्ये आपल्याला जो काही रिझल्ट मिळतो जर त्याच्यामध्ये कुठलाही संबंध नसेल तर ते नल हायपोथेसिस म्हणजे शून्य गृहितक असतं. नेक्स्ट आहे इन स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस टेस्टिंग, म्हणजे हे जे काय प्रकार आहेत हायपोथेसिस टेस्टिंगचे ते स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस टेस्टिंगचे प्रकार आहेत. तर दुसरा आहे प्रकार अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस, इज अ पोझिशन दॅट स्टेट्स समथिंग इन हॅपनिंग, अ न्यू थेअरी इज प्रेफर्ड इन्स्टेड ऑफ अन ओल्ड. नवीन थेअरी तिथं ओपन केली जाते किंवा लागू केली जाते जुन्याच्या ऐवजी, तेव्हा त्याला आपण अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस म्हणतो. इट इज युजली कंटेन्स विथ द रिसर्च हायपोथेसिस बिकॉज इट इज कन्स्ट्रक्टेड फॉर्म लिटरेचर रिव्ह्यू अँड प्रिव्हियस स्टडीज. तर आपण हायपोथेसिस फॉर्म कधी करतो, कसं करतो, तर ते लिटरेचर रिव्ह्यूवरून करतो. जो एक प्रकार आहे किंवा जो एक स्टेप आहे आपल्या रिसर्चची लिटरेचर रिव्ह्यू, त्याच्यावरून हे अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आपण मांडतो. म्हणजे आपण जे आधी वाचलेलं हायपोथेसिस आहे त्याच्यापेक्षा जरा वेगळं हायपोथेसिस मांडणं, म्हणजे नवीन प्रेफर्ड करणं, तिथे नवीन हायपोथेसिस मांडणं जुन्याच्या ऐवजी, त्याला आपण अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस म्हणतो. डिस्क्रिप्टिव्ह हायपोथेसिस जे आपलं करेक्ट आन्सर होतं आपल्या क्वेश्चनचं, तर काय आहे, इज अ स्टेटमेंट अबाउट एक्झिस्टन्स साईज फ्रॉम द डिस्ट्रीब्युशन ऑफ व्हेरिएबल्स. तर साईज, फॉर्म हे जे काय आपण मांडणार आहोत डिस्क्रिप्टिव्ह हायपोथेसिसमध्ये येतात कुठल्याही प्रकारचं रिसर्चमध्ये. आता इथे आपल्याला काय सांगितलं होतं की लोकसंख्येचा परिणाम हे सगळं इथे आपल्याला लिहायचं आहे डिस्क्रिप्टिव्ह, म्हणून ते डिस्क्रिप्टिव्हमध्ये आलं होतं. इथे आपल्याला काय काय सांगितलं आहे डिस्क्रिप्टिव्ह हायपोथेसिसमध्ये काय काय येऊ शकतं, साईज, फॉर्म येऊ शकतं किंवा डिस्ट्रीब्युशन येऊ शकतं व्हेरिएबल्सचं, म्हणून हे ह्या डिस्क्रिप्शन हायपोथेसिस आहे. रिसर्च इज ऑफन यूज अ रिसर्च क्वेश्चन रॅदर दॅन डिस्क्रिप्टिव्ह हायपोथेसिस. रिसर्च क्वेश्चन विचारतात आपण डिस्क्रिप्टिव्ह हायपोथेसिसऐवजी. डिस्क्रिप्टिव्ह हायपोथेसिस आर यूजफुल फॉर टेस्टिंग स्टॅटिस्टिकल सिग्निफिकन्स. हे कशासाठी यूज करतात, तर स्टॅटिस्टिकल सिग्निफिकन्स यूज करण्यासाठी होतात. आणि त्याच्यामध्ये कुठला संबंध आला नाही तर ते कुठलं हायपोथेसिस असतं, नल हायपोथेसिस असतं. नेक्स्ट आहे अ रिलेशनल हायपोथेसिस इज अ वन दॅट सजेस्ट व्हेरिएबल्स आर रिलेटेड इन सम वे. म्हणजे याच्यामध्ये दोन्ही व्हेरिएबल्समध्ये काहीतरी संबंध आहे, म्हणजे ते रिलेशनल हायपोथेसिस आहे. अ कॅज्युअल हायपोथेसिस इज अ वन दॅट सजेस्ट दॅट अ कॉज अँड इफेक्ट. एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये कॉज अँड इफेक्टचा अभ्यास करतो, तर इथे जे आपलं कॅज्युअल हायपोथेसिस आहे ते काय सजेस्ट करतं, कॉज आणि इफेक्ट आपल्याला सांगत असतं. रिलेशनशिप एक्झिस्ट बिटवीन व्हेरिएबल्स, म्हणजे तिथे काहीतरी रिलेशन व्हेरिएबल्समध्ये असतं. नल हायपोथेसिसमध्ये दोन्हीमध्ये काहीही संबंध नसतो आणि रिलेशनल हायपोथेसिसमध्ये दोघांमध्ये काहीतरी संबंध असतो. अन एक्झाम्पल ऑफ रिलेशनल हायपोथेसिस इज दॅट सिग्निफिकंट रिलेशनशिप एक्झिस्ट बिटवीन स्मोकिंग अँड ओबेसिटी. उदाहरणार्थ काय दिलेलं आहे की त्यांनी स्मोकिंग आणि ओबेसिटी या दोन्हीमध्ये काहीतरी रिलेशन आहे, म्हणजे ते एक रिलेशनल हायपोथेसिस आहे असं आपण म्हणू शकतो. हे एक्झाम्पल त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे नाइन्थ, विच प्रिन्सिपल ॲडवोकेट्स द सिमिलोनियस ऑर द सिक्वेन्शियल यूज ऑफ क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह मेथड ऑफ इन्व्हेस्टिगेशन. तपासणीचे गुणात्मक आणि परिणात्मक पद्धती एकाच वेळी किंवा अनुक्रमिक वापराचे तत्व समर्थन करते. तर इथं एक तत्व आहे ज्यामध्ये क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह दोन्ही मेथडचा वापर आपण करतो रिसर्चमध्ये. तर ते तत्व काय आहे हे आपल्याला सांगायचं आहे. आपल्याला माहिती आहे रिसर्चमध्ये हे दोन प्रकार आहे, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह मेथड्स.
तर त्यामध्ये हे दोन्हीचाही वापर केला जातो, काही रिसर्चमध्ये दोन्हीही वापरल्या जातात. तर त्याचं तत्व काय आहे किंवा कुठल्या तत्वाचं समर्थन करते? ऑप्शन्स आहेत प्रिन्सिपल ट्रँग्युलर ट्रँग्युलेशन, प्रिन्सिपल ऑफ व्हॅलिडिटी, प्रिन्सिपल ऑफ रिसर्च डिझाईन, प्रिन्सिपल ऑफ टेस्टिंग, चाचणीचं तत्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ ट्रँग्युलेशन, त्रिकोणाचे तत्व. तर त्रिकोणाचं तत्व नेमकं काय आहे आपण समजून घेऊया. ऑफकोर्स आपल्याला क्वेश्चन विचारला होता क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह मेथड एकत्र वापरण्याचा तत्व कुठला आहे किंवा कुठल्या तत्वावर वापरलं जातं. त्याचं करेक्ट आन्सर आपलं हे आलं होतं, म्हणजे ट्रँग्युलेशनचा अर्थ काय असणार आहे किंवा त्याच्यामध्ये काय असणार आहे, तर हेच जे आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे. ट्रँग्युलेशन रेफर्स टू द यूज ऑफ मल्टिपल मेथड्स अँड डेटा सोर्सेस इन क्वालिटेटिव्ह रिसर्च टू डेव्हलप अ कॉम्प्रिहेन्सिव्ह अंडरस्टँडिंग ऑफ फेनॉमेना. तर इथे काय सांगितलेलं आहे, या प्रकारच्या तत्वामध्ये तुम्ही मल्टिपल मेथड्स यूज करू शकता, डेटा सोर्स असू दे किंवा कुठल्याही क्वालिटेटिव्ह रिसर्च असू दे, पण त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड्स एकावेळी वापरू शकता, म्हणून ह्याला ट्रँग्युलेशन प्रिन्सिपल असं आपण म्हणू शकतो. ट्रँग्युलेशन ऑल्सो हॅज बीन व्ह्यूड ॲज अ क्वालिटेटिव्ह रिसर्च स्ट्रॅटेजी. जसं सांगितलं क्वालिटेटिव्ह आहे, तसेच हे क्वालिटेटिव्ह रिसर्च स्ट्रॅटेजीमध्ये टेस्ट व्हॅलिडिटी करण्यासाठी देखील बेस्ट आहे किंवा व्ह्यू करण्यासाठी वापरलं जातं. व्हॅलिडिटी थ्रू द कवरेज ऑफ इन्फॉर्मेशन अँड डिफरंट सोर्सेस, वेगवेगळ्या सोर्सेसमधून आपल्याला माहिती मिळवण्यासाठी या प्रकारचं रिसर्च वापरलं जातं किंवा या प्रकारचं तत्व वापरलं जातं. म्हणजे कसं आपल्याला याच्यामध्ये आकडेवारीसुद्धा मिळते आणि डिस्क्रिप्टिव्ह आन्सर्ससुद्धा याच्यामध्ये मिळू शकतात या प्रकारच्या तत्वामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ सर्वे विच इज कंडक्टेड ऑन डिफरंट सॅम्पल ग्रुप्स ॲट डिफरंट टाईम इंटरव्हल्स इज कॉल्ड. वेगवेगळ्या वेळोवेळी घेतलेल्या नमुनांच्या गटांवर केलेल्या सर्वेक्षणात असे म्हटले जाते. म्हणजे काय सांगितलेलं आहे की सिम्पल ग्रुप्स सॅम्पल ग्रुप्स घेतलेत वेगवेगळे डिफरंट डिफरंट टाईम इंटरव्हल्सनुसार, म्हणजे प्रत्येकाच्या वेळेनुसार किंवा वेगवेगळ्या पिरियडनुसार हे ग्रुप पाडलेलं आहे. तर ती कशा प्रकारची स्टडी असेल किंवा त्या सर्वेक्षणाला काय म्हटलं जाईल? ऑप्शन्स आहेत क्रॉस सेक्शनल स्टडी, चाहोट, कोहोट स्टडी, कोहोट ॲनालिसिस, लॉन्जिट्युडिनल स्टडी अँड टाईम सिरीज स्टडी. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे क्रॉस सेक्शनल स्टडी. क्रॉस सेक्शनल स्टडी आपण का म्हणतो ते बघूया, पण त्याआधी आपण एक एक ऑप्शन समजून घेऊया की लॉन्जिट्युडिनल स्टडी म्हणजे काय असणार आहे, की एकाच काळातील पण टप्प्याटप्प्याने केलेला अभ्यास असतो. टाईम सिरीजनुसार म्हणजे वेळेनुसार केलेला अभ्यास असतो. आणि क्रॉस सेक्शनल स्टडी म्हणजे काय? तर क्रॉस सेक्शनल स्टडी म्हणजे काय? अ क्रॉस सेक्शनल स्टडी इज कंडक्टेड ॲट अ गिवन पॉईंट इन अ टाईम. एक टाईम दिलेला असतो, त्या पॉईंटमध्ये त्या टाईम पॉईंटमध्ये आपल्याला ते कंडक्ट करायचं असतं सर्वे. पण लॉन्जिट्युडिनल स्टडी रिक्वायर्स अ रिसर्चर्स टू रिव्हिजिट पार्टिसिपंट्स ऑफ द स्टडी ऑफ प्रॉपर इंटरव्ह्यूज. म्हणजे लॉन्जिट्युडिनल स्टडी काय असतं, सॅम्पल एकच असतो पण त्याची स्टडी आपण वेगवेगळ्या ठराविक इंटरव्हल्समध्ये करत असतो, ठराविक पिरियड्समध्ये करत असतो, एक ठरलेल्या टायमामध्ये करत असतो. तसं क्रॉस सेक्शनलमध्ये एकाच टायमामध्ये दिलेल्याच टायमामध्ये ते आपल्याला करावं लागतं. क्रॉस सेक्शनल स्टडीमध्ये डिफरंट सॅम्पल असतात, तर लॉन्जिट्युडिनल स्टडीमध्ये कंडक्टेड सॅम्पल सेम्स असतात. कितीही वर्ष आपण त्याच्यावर अभ्यास करत असलो तरी सॅम्पल्स ते सेम असतात, तसं क्रॉस सेक्शनलमध्ये नसतात. तर मग आपल्याला प्रश्न विचारलेला होता की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या टाईमवरती जेव्हा रिसर्चचा सर्वेक्षण केलं जातं त्याला काय म्हणतात? मग त्याचं करेक्ट आन्सर आपल्याला क्रॉस सेक्शनल स्टडी मिळालं होतं, कारण तिथे वेगवेगळ्या गिवन टाईममध्ये दिलेलं होतं अभ्यास करण्यासाठी, म्हणून त्याचं करेक्ट आन्सर आपल्याला हे मिळालं होतं. त्याचे आपल्या रिसर्च मेथॉलॉजीचे 10 क्वेश्चन्स इथेच संपलेले आहेत, म्हणजे आज आपण 10 कन्सेप्ट शिकलेलो आहोत रिसर्च मेथॉलॉजीचा. नेक्स्ट लेक्चरमध्ये देखील आपल्याला 10 वेगवेगळ्या कन्सेप्ट शिकायच्या आहेत प्रश्नांमधून. प्रश्न जे आहेत ते आपण वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीच्या PhD एक्झाम्स एंट्रन्स एक्झाम जे झालेले आहेत त्यातून निवडतो आहे, म्हणजे जे काही आपले क्वेश्चन्स आहेत कन्सेप्ट आहेत त्या देखील क्लिअर होतील आणि आपला अभ्यासही कम्प्लीट होईल आपली पेट एक्झाम क्लिअर करण्यासाठी. अशा प्रकारे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये देखील 10 क्वेश्चन्स 10 कन्सेप्टसोबत बघणार आहोत. आजच्या सेशनसाठी धन्यवाद.